हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील जगदंबा चौकातील ब्रिटिशकालीन जमखंडी पूल पाडण्यात येत असून या ठिकाणी आता मीटर सिमेंट पूल बांधण्यात येणार आहे जवळपास नव्वद वर्षांपूर्वी शहरातील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी हा ब्रिटिशकालीन दगडी पूल बांधला गेला एकोणीसशे ऐंशी सालापर्यंत हैदराबाद आणि अक्कलकोटकडे कर एजा करणाऱ्या एस टी बसेस याच मार्गाने जात होत्या दोन वर्षांपूर्वी प्रत्यक्ष काम सुरू करताना त्या ठिकाणी ब्रिटिशकालीन पाणी पुरवठा पाईपलाईन असल्याचं आणि ती बदलण्याची गरज असल्याचं मक्तेदारानं निदर्शनास आणून दिलं त्यासाठी जादा सव्वीस लाख रुपयांची तरतूद करण्याची आवश्यकता असल्याचं कळवलं त्यानंतर महापालिका पाणी पुरवठा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सम प्रमाणात रक्कम देण्याबाबत मंजुरी मिळाल्यानं बुधवारपासून कामाला सुरुवात झाली सिव्हिल हॉस्पिटलकडून जोडबसवण्णा चौक मार्गे अक्कलकोटकडे आणि वल्लभभाई चौक मार्गे हैदराबादकडे शहरातून जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग असून याच मार्गावर जगदंबा चौकात हा ब्रिटिशकालीन दगडी पूल आहे वाढत्या लोकसंख्येमुळं वाहनांची संख्या वाढली या अरुंद पुलावर अपघातांचं प्रमाणही वाढलं त्याची दखल घेत माजी नगरसेविका रामेश्वरी बिर्रू यांनी रुंदीकरणासाठी पाठपुरावा केला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून पाच वर्षांपूर्वी नवीन पूल बांधण्यासाठी दोन कोटी त्र्याऐंशी लाख रुपये मंजूर झाले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं जमखंडी पुलाचं काम मार्च दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित असून तोपर्यंत पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याबाबतचे फलक लावण्यात आले आहेत बालाजी मंदिर इथून राम मंदिराकडं जाणारा मार्ग पर्यायी मार्ग म्हणून वापरण्यात येत आहे